ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीत अतिक्रमणाविरोधात कारवाई. विविध ठिकाणच्या फुटपाथवर व्यापाऱ्यांनी केले होते अतिक्रमण. इचलकरंजी शहरातील विविध ठिकाणच्या फुटपाथवर व्यापाऱ्यांनी केलेला अतिक्रमण विरोधात पालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे या कारवाईचा व्यापारी वर्गाने चांगलाच धसका घेतलाय. तर या कारवाईचे नागरिकातून समाधान व्यक्त होतंय. दरम्यान या कारवाईत सातत्य राहण्याची अपेक्षा नागरिकातून व्यक्त होतीये. इचलकरंजी शहरात केंद्र शासनाच्या सुमारे 107 कोटी उपलब्ध निधीतून विविध ठिकाणी रस्ते व फुटपाथ तयार करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी उर्वरित काम पूर्ण करण्यात येत आहे. असं असलं तरी तयार करण्यात आलेल्या फुटपाथचा वापर या पादचाऱ्यांसाठी न होता तो खाद्यपदार्थ विक्रीचे हातगाडे, पानपट्टी, दुकानाचे फलक, मोटरसायकल पार्किंग व इतर साहित्य ठेवण्यासाठी होत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच बऱ्याचदा पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई करताना यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन हे केवळ लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यावर चालतं का असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला होता. अखेर याची पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज गुरुवारी गंभीर दखल घेत फुटपाथवरील व्यापाऱ्यांच्या अतिक्रमण विरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. यामध्ये फुटपाथवर लावण्यात आलेले लोखंडी फलक, हातगाडे व इतर साहित्य जप्त करून ताब्यात घेण्यात आलं. तसेच यापुढे पुन्हा फुटपाथवर अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला. त्यामुळे या कारवाईचा व्यापाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. तर या कारवाईचे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान या कारवाईत सातत्य राखण्याची अपेक्षा नागरिकातून होत आहे. महानकरे न्यूजसाठी इचलकरंजीहून निखिल भिसे.